वाईचा होता. आम्हाला सगळ्या व्यासपीठावर असणाऱ्या मान्यवरांना वाईचा मेळावा करून संध्याकाळी 5 च्या मेळाव्याला पुन्हा अजिंक्य त्याला शाहू नगर त्या ठिकाणी क्षेत्राला यायचं आहे. सर्व वक्त्यांनी भाषण केलेली आहेत. अगदी केंद्रातलं धोरण काय आहे, केंद्र सरकारची गेल्या 10 वर्षातल्या कामकाजाची कार्यपद्धती कशी आहे, देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे नेतृत्वाखाली केंद्रानं गेल्या 10 वर्षात कसं काम केलं, या सगळ्यांची वाहतूक माझ्या अगोदरच्या वक्त्याने केला, तेच ते परत बोलून या ठिकाणी मी आपला वेळ घेणार नाही. या लोकसभा मतदारसंघामध्ये अजून अधिकृत जरी उमेदवारी जाहीर झाली नसली तरी माननीय शिंदे साहेबांनी, माननीय अजितदादांनी आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिघांनी आम्हाला सगळ्यांना बोलवून सांगितलं की उमेदवार जाहीर करायचा आहे तो आम्ही तिघ जण मिळून करू, परंतु तुम्ही आपल्या तिन्ही पक्षाचे आणि जे मित्र पक्ष आपले रासपा असेल, आरपीआय असेल, कवाडीपत असेल, शेतकरी संघटना असेल, या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन बूथ स्तरावरच तुमचं काम चालू करा. आणि त्याप्रमाणे पहिली एक मागच्या आठवड्यामध्ये आमची समन्वयाचे मुख्य नेत्यांची सगळ्या बैठक झाली आणि जिल्ह्यामध्ये आज आपण या ठिकाणी 3 मेळावे घेतो आहे. एक सगळ्यांनी गोष्ट समजून घेतली पाहिजे. आपण पाहिलं याच्या पूर्वीच्या निवडणुकीचा संदर्भ नरेंद्र पाटलांनी दिला. आज देशाला गरज आहे ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे नेतृत्वाचे. आणि माझं सगळ्या कार्यकर्त्यांना, तिन्ही चारही पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना एकच सांगणं आहे, अ ब क ड उमेदवार कोण द्यायचा तो आपली सृष्टी देतील, पण मत मागायला महायुती मधून जेव्हा मतदारासमोर आपण जाणार आहे, आपलं मत हे मोदी साहेबांसाठी आम्ही मागतोय हे एक वाक्य पहिलं सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. मोदी साहेबांच्या नावावरती आपल्याला ह्या निवडणुकीला सामोरं जायचं. एवढं मोठं काम गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी केलं. जागतिक स्तरावरच्या 10 पहिल्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत होता. आज त्यांनी गेल्या 10 वर्षात तो 5व्या क्रमांकावर आणला. आणि आज मोदी साहेब सांगताय येणाऱ्या 5 वर्षामध्ये पहिल्या 3 मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताचं नाव आलं पाहिजे, या दृष्टीने ते त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही माहिती घेतो. अनेक वेळा सीएम साहेब सांगतात की 18-18 तास काम करणारा पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्या रूपाने पहिल्यांदा या देशाने या ठिकाणी पाहणार. विकास विकास आणि दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची मानसिकता असणारा जगात राज्यात देशाचे नेतृत्व हे माननीय मोदी साहेबांच्या मध्ये आहे. मगाशी आतुरबाबांनी उल्लेख केला, म्हणजे 1.5-2 वर्षापूर्वी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जर तुम्ही धाडस केलं नसतं तर आजचं चित्र आपल्याला दिसलं नसतं, ही वस्तुस्थिती आहे. पण बाबा मगाशी मी तुम्हाला बोललो, ज्या दिवशी आम्ही धाडस केलं, ज्या दिवशी आम्ही पहिल्यांदा बाहेर पडलो तेव्हा आम्हाला माहित होतं पुढे काय होणार, पण आम्ही आमच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला ज्यांच्याबरोबर 2004 सालापासून मी शिंदे साहेब 2004 ला पहिल्यांदा आमदार झाले, मी सुद्धा 2004 ला पहिल्यांदा आमदार झालो. आम्ही दोघे एका जिल्ह्यातले दरेगाव त्यांचं बाबा तापोळा खोऱ्यातलं, आणि पहिल्यापासून एका जिल्ह्यातले असल्यामुळं आमची दोघांची जवळीक, आमचे दोघांचे संबंध एकदम जवळचे आले. आम्ही काय त्या प्राप्त परिस्थितीमध्ये निर्णय घेतला, पण ज्या नेत्याच्या खांद्यावर आम्ही मान टाकली होती त्या नेत्यानं निश्चितपणानं माझ्या बरोबर येणारे 40च्या 40 आमदार पहिल्या दिवशी आलेले 4 मंत्री या सगळ्यांच्या राजकीय भवितव्याला कुठेही धोका पोहोचणार नाही एवढी खबरदारी घेतली. देशातलं सगळ्यात मोठा उठाव जर कुठं झाला असेल तर 1.5-2 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये माननीय शिंदे साहेबांचे नेतृत्वाखाली आम्ही केलं. मी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या नेतृत्वाचा मनापासून आभार मानेन. तुमचे 107 आमदार होते, तुमच्या बरोबर 10 अपक्ष आमदार होते, 120-117 पर्यंत तुमचा बहुमताचा आकडा जात होता. आम्ही 40-10 50 होतो, पण भारतीय जनता पक्षाच्या केंद्राचे नेतृत्वाचा निर्णय घेतला. एवढं मोठं 10 सरपंच शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा ह्या 40 आमदारांनी केलेलं आहे, जेव्हा 40 आमदारांच्या नेत्यालाच नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं दिलं पाहिजे हा निर्णय तुम्ही घेतला,
आणि गेल्या पावणे 2 वर्षामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, या दोघांच्याही ज्या अपेक्षा राज्याकडून होत्या त्या अपेक्षा 100% पूर्ण करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी होतो खाली आम्ही सगळे जण करतोय. जसं मोदी साहेब 11-11 तास काम करतात, अनेक व्यासपीठावर बसलेल्या नेत्याला त्याचा अनुभव असेल. रात्रीचे 2 वाजू 2:30 वाजू 3 वाजू भेटणारा मुख्यमंत्री 2:30 वाजता सुद्धा फोन केला तर अर्जंट कामासाठी फोन देणारा मुख्यमंत्री हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने पहिल्यांदा या महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेला. गेल्या 2.5 वर्ष मागच्या सरकारमध्ये माहितीचे आम्ही होतो. काय झालं? जलसंपदाचे प्रकल्प रखडले, पिण्याच्या पाण्याच्या योजना रखडल्या, पुनर्वसनाचे प्रश्न रखडले, शेतीला पाणी देण्याच्या योजनांची कामं रखडली. 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही जरूर त्या सरकारचा एक भाग होतो, आम्ही जरूर त्या सरकारमध्ये मंत्री होतो, पण कोविडचा कारण देऊन ही सगळी कामं या ठिकाणी ठप्प झाली. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जेव्हा सत्तेमध्ये आलो जलसंपदा प्रकल्प सुरू केले. म्हणून दादा मगाशी मला म्हणत होते तारेलीचा प्रश्न आपण दुरुस्तीचं काम हातामध्ये घेतलं, तारेलीचं पाणी तुमच्या खालच्या भागातल्या लावायला दिलं, तुम्हीच गेला पूजन करायला. आमदार बोलवलंच राहिले तर काय पक्क त्यांचं हेच केले. भाजपचे पट्टे सगळे राहत झाले, आमदार सुद्धा शिवसेनेचा, पारपत्र शिवसेनेचा. ठीक आहे, चला आपण आपण भाऊभाऊ आहे त्यामुळे तसं काय आम्हाला तसं काय वाटणार नाही. पण हा निर्णय किती दिवस प्रलंबित होता, आपण घेतला निर्णय. माननीय शिंदे साहेबांनी मला सांगितलं टंचाई परिस्थिती तोंडावरती आहे, निधी कमी पडू देणार नाही, लवकर काम पूर्ण करा आणि लोकांना या टंचाईमध्ये पाण्याची अडचण भासणार नाही. आपण ते पाणी देण्याचा निर्णय घेतला, पहिला अवकाश आपण सोडलं सुद्धा त्या गावाच्या सगळं. पण हे लोकांच्या हिताचं काम करणारे सरकार आहे आणि या सरकारची निश्चितपणाने गेल्या 2 वर्षामध्ये जी महाराष्ट्रामध्ये काम करण्याची पद्धत आहे, शिंदे साहेबांनी आल्याने निर्णय घेतला, शासन आपल्या दारीची योजना आपण राबवू. अनेक नेत्यांनी टीका केली, म्हणजे ही शासन आपल्या दारीची योजना काय? महाराष्ट्रातल्या शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये केला. माननीय मुख्यमंत्री स्वतःच्या कार्यक्रमाला आले, 39,000 लाभार्थ्यांना पहिल्या दिवशी शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये आपण थेट लाभ देण्याचं या ठिकाणी कारण केलं. कारण आजपर्यंत सरकार तुमच्या दारामध्ये आलं नव्हतं. एक साधा फेरफार करायचं म्हणलं तर 15 दिवस तलाठी अण्णासाहेबांनी मागा आमच्या लोकांना हेडपाटे मारायला लागत होते. आज तुम्ही अर्ज दिला की तलाठी तुमच्या घरी येतोय, तुमची कागदपत्र भरून घेतोय, तुमच्या पाहिजे त्या ठिकाणी सह्या घेतोय आणि फेरफार दुरुस्त केलेला तुमच्या हातात आणून घेतोय. हे धोरण शिंदे साहेबांच्या सरकारने केलं. पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये साहेबांनी सांगितलं लोकांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या दारात फेरपाटे मारता उपयोगाचं नाही, आठवड्यातले 2 दिवस प्रत्येक अधिकारी हा फील्ड वर गेला पाहिजे, प्रत्येक अधिकारी गावागावात पोहोचला पाहिजे, लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या त्यांनी तिथंच सोडवल्या पाहिजेत. परत मी आपल्या पत्रकारांच्या माहितीसाठी सांगतो, आता लोकसेवेची आचारसंहिता असल्यामुळं अधिकाऱ्यांना निवडणुकीचं काय म्हणलं तर परत तुम्ही म्हणा की अधिकारी दारात आले नाहीत. या 2-3 महिन्यामध्ये लोकसभेच्या कामामुळे कदाचित अधिकारी गेले नसतील, पण गेली 3 वर्ष आपण बघितलं गावागावामध्ये घराघरापर्यंत सरकारी अधिकारी या ठिकाणी कर्मचारी पोहोचायला लागले. पोलीस पाटलांचा विषय अनेक वर्ष रखडलेला होता. पोलीस पाटलांना 6 का 7 हजार रुपयाचं मानधन होतं, आपण 16,000 रुपये मानधन केलं. मी गृह विभागाचा राज्यमंत्री असताना त्या पोलीस पाटलांच्या मानधन कमिटीचा, मानधन वाढवायची त्या कमिटीचा मी अध्यक्ष होतो. बऱ्यापैकी काम त्याच काळात मी करून ठेवलं होतं. मी परत जे नवीन सरकार आल्यानंतर पोलीस पाटलांच्या संघटना भेटल्या, आपण पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं, आशा सेविकांचं मानधन या ठिकाणी आपण वाढवलं, वृद्ध लोकांना जी संजय गांधी पेन्शन आहे त्याचं मानधन या ठिकाणी आपण वाढवलं. जवळपास दारिद्र्य रेषेखालच्या 80 लाख लोकांना आपण मोफत धान्य पुरवण्याचं काम महाराष्ट्राच्या सरकारने केलं. 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिला दिवाळीला, दसऱ्याला, गणपतीला, गौरी उत्सवाला कधी या ठिकाणी मिळाला होता तो सुद्धा देण्याचं काम महायुतीच्या सरकारनं माननीय शिंदे साहेबांच्या माननीय दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण केलं. मी मोठं भाषण करणार नाही, भाऊभाऊ लोक ठरवून आले होते सातारवरून येताना 100 रुपयाच्या गाड्यात घालायचं होतं लोकसभेचं सगळं. त्यामुळे शिवेंद्र बाबा म्हणले आता पालकमंत्र्यांची सगळी जबाबदारी आहे. ही वस्तुस्थिती आहे. करार उत्तर, करार दक्षिण आणि पाटण या 3 विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर एकूण मतदारसंघाचे 55% मतदान या 3 क्षेत्रामध्ये आहे. एक विचार करा, एकच आमदार येतात माहितीचा.
बाकीचे दोन आमदार महाविकास आघाडी मध्ये आहेत, दिग्गज आहेत. एक राज्याचे माजी मुख्यमंत्री गणेश दादा तुमचे जुने नेते, एक राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि दुसरे माजी पालकमंत्री आहेत. त्यामुळे ठीक आहे, आम्ही कुठे कमी पडले असं म्हणत नाही, पण बाबा ज्याला कुणाला उमेदवारी मिळत त्याला माझं स्पष्ट सांगणं आहे, पालकमंत्री म्हणून मी असेल, शिवसेना म्हणून आमचा पक्ष असेल, कुठेही आम्ही कमी पडणार नाही. पण ज्याला उमेदवारी मिळत त्याला थोडस मायक्रो प्लॅनिंग करणं सुद्धा गरजेचं आहे. उगाच शंभर राज्यांवर जबाबदारी सोपवली, शंभर राज्य बघून काय करायचं, डबल ट्रिपल लेअर प्लॅनिंग असलं पाहिजे. जे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आम्ही करतोय, शंभर राज्याने जे काम सांगितलंय ते बरोबर करतात का नाही हे बघायला देवेंद्र शेणारांची दुसरी यंत्रणा असली पाहिजे. देवेंद्र शेणारांनी जे काम सांगितलंय ते बरोबर करतात का नाही हे बघायला भरत नानाचे तिसरी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय. असं ट्रिपल लेअर प्लॅनिंग, त्या तो आपल्या उमेदवाराला 26 गाड्यांचा ताफा पुढे मागं, तीच ते पुढे मागं, तेच फोटोग्राफर, तेच कॅमेरामन, तेवढ्याला घेऊन करायचं झालं इलेक्शन. त्यामुळे इलेक्शन तसं होत नाही, बूथ प्लॅनिंग केलं पाहिजे, मायक्रो प्लॅनिंग केलं पाहिजे. माझ्या विधानसभा मतदारसंघात आम्ही जरूर करू. बाबा सक्षम आहेत दक्षिण मध्ये, उत्तर मध्ये दोन दादा आहेत, मी त्याच्या बरोबर मदत नाही, आम्ही सगळे बसू. आता नाना इथं आहेत, आपल्याला उघड त्या गोष्टी सांगायच्या नाही, पण मायक्रो प्लॅनिंग केलं. आणि मी आपल्याला सांगेन, सातारा लोकसभा मतदारसंघ आपण काहीही कितीही म्हणलं तरी जाणता नाण्याला मांडणारा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघातली माणसं काही विचारानं बांधली गेलेली आहे, त्यांना बाजूला करणं. आणि आजच्या परिस्थितीमध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात त्यांचा खासदार आपल्या मतदारसंघातून निवडून देणं अशा पद्धतीची कामाची पद्धत जी आपल्या महायुतीच्या जर सगळ्या पदाधिकाऱ्यांची असली तर निश्चितपणे आपल्याला इतर विजय या ठिकाणी मिळायला कुठलीही अडचण येणार नाही. पण मायक्रो प्लॅनिंग झालं पाहिजे, जी जबाबदारी ज्या ज्या पक्षाला दिली जाईल त्या त्या पक्षाने ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडली पाहिजे. बूथवरती एका विचाराने आपले तीन प्रमुख पक्षांचे नेते असले पाहिजे, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस. तिने बूथवर मतदान करताना त्या मतदारालाही स्पष्ट दिसलं पाहिजे की मतदान करायला आपण जाताना हे तिन्ही गावातले तीन वेगवेगळे पक्ष आहेत, पण तिघं एकत्र बसले आणि आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला मतदान करायला सांगतायत. एवढी मानसिकता या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराच्या आपल्याला तयार करावी लागेल. निश्चितपणे त्या पद्धतीने आपण काम करू. मोदी साहेबांचं सांगतो एक नाव, मोदी साहेबांचं नेतृत्व, मोदी साहेबांचं काम आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा या तिघांचंही विशेष लक्ष आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघावरती आहे. निश्चितपणे विजय ज्याकडे मिळवायचा जे करावं लागेल ते सगळं करायचं, कितीही काम कितीही कष्ट करावे लागले तरी ते करायचे, पण विजय घेतल्याशिवाय आपण हटायचं नाही. हा निर्धार आजच्या मेळाव्यामधून आपण करूया एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.